अपन जो साप पाहत आहात हा साप मांडूळ जातीचा बिनविषारी साप आहे। बऱ्याच ठिकाणी याला दुतोंड्या म्हणतात आणि मांत्रिक तांत्रिक जे लोक आहेत ते लोक डबल इंजिन म्हणतात। तर हा साप साधारणतः लहान असेल तर 6 ते 7 इंचाचं पिल्लू आणि मोठ्यात मोठा जर झाला तर जवळजवळ 3 ते 3.5 फुटापर्यंत हा साप वाढतो। हा जो साप आहे या सापाला अंधश्रद्धेपोटी बरेच लोक डांबून ठेवतात आणि या सापाची लाखो रुपयाची बोली लावली जाते। वास्तविक पाहता या सापापासून कुठलेच फायदे नाहीत। निसर्गातील हा एक अनमोल घटक आहे। हा साप उंदीर सरडे पाली त्याचबरोबर घुशी हे खाण्याचं काम करतो आणि शेतकऱ्याच्या पिकाची नासाडी करणारे हे जे उपद्रवी प्राणी आहेत उंदीर घुशी तर त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम हा साप करतो। आणि त्याचबरोबर जमीन भुसभुशीत करण्याचं कामसुद्धा हा साप करत राहतो। हा साप लहान असेल तर 3 ते 4 पिल्लांना जन्म देतो आणि पूर्णतः परिपक्व झालेला जर साप असेल तर 8 ते 9 पिल्लांना हा साप जन्म देतो। बऱ्याच ठिकाणी मांडूळ समजून डुरक्या घोणस जातीचा असाच दिसणारा साप बऱ्याच लोकांनी डांबून ठेवलेला होता तर बऱ्याच सर्पमित्रांनी ते जप्त केलेले आहेत आणि निसर्गमुक्त केलेले आहेत। तर वास्तविक पाहता हा जो निसर्गातील अनमोल ठेवा जो आहे ते सर्वांनी जतन करणं ही काळाची गरज आहे। कारण काय तर अंधश्रद्धेपोटी हे साप डांबून ठेवले जातात आणि त्याचं खाद्य माहिती नसल्यामुळं तो साप मृत्यू पावतो आणि मेल्यानंतर कुठेतरी फेकून देतात। त्यामुळं हे साप नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत। मांडूळ जातीचा जो साप आहे त्याची शेपटी आणि तोंड बघितलं तर दिसायला दोन्ही सारखे दिसतात। लोकांचा गैरसमज आहे की हा साप दोन्हीकडून चालतो परंतु या गोष्टी सत्य नाहीत। आपण पाहत आहात शेपटी पाहत आहात आणि तोंडसुद्धा पाहिलेलं आहे दोन्ही दिसायला सारखेच असतात। त्यामुळं या सापाला दुतोंड्या साप असं संबोधलं जातं। ज्या ठिकाणी भुसभुशीत माती आहे पांढरी माती असेल काळी माती असेल आणि त्याशिवाय त्याला जास्तीत जास्त भक्ष ज्या ठिकाणी मिळतं त्या ठिकाणी वास्तव्य करणं हा साप पसंत करतो। पडलेले वाडे ज्या ठिकाणी पांढरी माती आहे अशा ठिकाणी हा साप वास्तव्य करतो जेणेकरून त्याचं उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे उंदीर आणि घुशी आणि त्या पडक्या वाड्यामध्ये भरपूर त्यांना खायला मिळतात। त्यामुळं तशा ठिकाणी हा साप वास्तव्य करतो। तर कृपया सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनातून सर्व लोकांनी अंधश्रद्धा काढून टाकावी। गुप्तधनाच्या मागे लागू नका आणि स्वतःचं नुकसान करून घेऊ नका। या सापालाही जगू द्या आणि आपणसुद्धा चांगल्या पद्धतीनं कष्ट करून जगा। एवढेच मी बोलू शकतो।